नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्य प्रदेश येथील इंदोर मंडी व कर्नाटकातील बंगलोरचे आजचे म्हणजे दिनांक 12 नोव्हेंबर 2020 चे कांदा बाजार भाव। सुरुवात करूयात सोलापूर येथून। सोलापूर येथे आज 12,379 क्विंटल कांद्याची आवक आली होती। कमीत कमी बाजार भाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर सरासरी बाजार भाव 2,000 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 6,200 रुपये क्विंटलला बाजार भाव आज सोलापूर येथे कांद्याला मिळाले आहेत। त्यानंतर आपण पाहूयात इंदोर मंडी। इंदोर मंडी येथे आज आवक 35,000 कट्टे हे जुन्या कांद्याचे आले होते। त्याला सुपर क्वालिटीच्या कांद्याला 3,500 ते 4,100 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले, तर ॲव्हरेज 3,200 ते 3,700 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले। तर त्यामध्ये नवीन कांदा हा 9,000 गोण्या आज इंदोर मंडी येथे आला होता। नवीन कांद्याला भाव 2,300 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे मिळाले आहेत। त्यानंतर कर्नाटक येथील बेंगलोर येथे आज टोटल 47,156 कांदागोण्यांची आवक दाखल झाली होती। महाराष्ट्र आणि MP आलेल्या कांद्याला एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 4,600 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत, तर बिग साईज कांदे 4,000 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। राजस्थानच्या नवीन कांद्याच्या 10 ट्रकची आवक आज बेंगलोर येथे झाली होती। त्याला बाजारभाव 3,500 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत मिळाले। तर कर्नाटका व आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याची आवक आज 30 ट्रक आली होती। त्याला मुक्कल बिग साईज कांदे 4,000 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर मीडियम कांदे 3,500 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। इजिप्त इराण येथून जो आयात कांदा केलेला आहे त्याच्यात 10 ट्रकची आवक आज बेंगलोर येथे आली होती। त्यामध्ये पिंक कांद्याला 3,000 पासून 4,000 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले, तर रेड कांद्याला 2,000 पासून 3,000 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज बेंगलोर येथे निघाले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।